मित्रांनो, आपण मागच्या तासाला अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या पाठातील आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट्स या अकाउंट संबंधी माहिती बघितली. आज आपण या पाठातील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या अकाउंट संबंधी माहिती बघू. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ ए पर्टिक्युलर पिरियड. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे उत्पन्न आणि खर्च खाते. या खात्यामध्ये एका विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे वर्षभरामध्ये जे काही रेव्हेन्यू महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च झालेला असतो त्याचा सारांश, म्हणजेच महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा सारांश हा उत्पन्न खात्यामध्ये दर्शवलेला असतो. वर्षभरामध्ये किती उत्पन्न मिळालं आणि किती खर्च झाला यासंबंधीची माहिती या अकाउंट्समध्ये नोंदवलेली असते. म्हणजे रेव्हेन्यू उत्पन्न, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च नोंदवला असतो. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट इज अ नॉमिनल अकाउंट. हे खातं इतर संस्थांच्या म्हणजे प्रॉफिट कन्सर्नच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणे असते आणि हे एक नॉमिनल अकाउंट आहे, नामधारी खातं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग या लाभविरहित संस्था नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम्स अँड गेन्स आर क्रेडिटेड टू धिस अकाउंट. मग या अकाउंटला दोन बाजू असतात, टू साईड्स असतात. डाव्या बाजूला डेबिट साईड, उजव्या बाजूला क्रेडिट साईड. डेबिट साईडला सर्व एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू लॉसेस दर्शवलेले असतात. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस किंवा जे लॉस झालेले असतात वर्षभरामध्ये त्याची नोंद डेबिट साईडला झालेली असते. आणि क्रेडिट साईडला रेव्हेन्यू इन्कम्स, महसुली उत्पन्न आणि जे काही फायदे गेन्स झालेले असतात अँड गेन्स आर क्रेडिटेड टू धिस अकाउंट, क्रेडिट साईडला त्याची नोंद केली जाते. नंतर इन्कम्स. आता ह्या दोन बाजू कोणकोणत्या? तर इन्कम्स आणि एक्सपेंडिचर. इन्कम्समध्ये कशाचा समावेश होतो? इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली रेव्हेन्यू इन्कम्स ऑर रेव्हेन्यू गेन्स ऑफ द करंट पिरियड आर क्रेडिटेड. मग ह्या अकाउंटमध्ये त्या संबंधित वर्षभराच्या कालावधीसाठी आर्थिक वर्षामध्ये जे काही उत्पन्न मिळालेलं असते किंवा फायदा झालेला असतो, उत्पन्न म्हणजे नेमकं कोणतं? रेव्हेन्यू इन्कम्स. रेव्हेन्यू इन्कम्स आणि रेव्हेन्यू गेन्स जे झालेले असतात त्याची नोंद ही ह्या इन्कम साईडला होत असते. त्याचा समावेश हा उत्पन्नामध्ये होतो. फॉर एक्झाम्पल, सबस्क्रिप्शन रिसिव्ड जी काही वर्गणी सभासदांकडून प्राप्त झालेली असते ती, इंटरेस्ट रिसिव्ड मिळालेलं व्याज, सन्ड्री रिसिप्ट जे काही इतर प्राप्ती झालेली असते, उत्पन्न मिळालेलं असते. जनरल डोनेशन्स, मग डोनेशनचे दोन प्रकार, स्पेशल डोनेशन आणि जनरल डोनेशन. त्यापैकी सामान्य देणग्या ज्या असतात जनरल डोनेशन त्या इन्कम साईडला दर्शवाव्यात. ट्युशन फीज, जे काही शिक्षण फी विद्यार्थ्यांकडून मिळालेली असते, ट्युशन फीज रिसिव्ड यासारख्या उत्पन्नाचा समावेश हा इन्कम साईडला होत असतो. एक लक्षात घ्या की संस्था कोणत्या प्रकारचे त्यानुसार हे उत्पन्नाचे सोर्स अवलंबून असतात. जर हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी पेशंटकडून व्हिजिटिंग फीज मिळालेली असेल किंवा इतर जे काही उत्पन्नाची साधनं असतील ते त्यानुसार नोंदवून येत असतात किंवा त्याचा समावेश होत असतो. इन्कम रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर द नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू दिस अकाउंट. मग मागच्या वर्षाचे जो उत्पन्न असेल तसंच पुढच्या वर्षाचं उत्पन्न असेल तर ते ह्या अकाउंटमध्ये नोंदवलं जात नाही. की जसं रिसिपियंट पेमेंट अकाउंटमध्ये बघितलं आपण इन्कममध्ये की रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर, करंट इयर अँड नेक्स्ट इयर, असे तीन प्रकारे आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या बाबतीत बघितलेलं आहे. परंतु या ठिकाणी फक्त चालू वर्षाशी संबंधित जे काही उत्पन्न असेल, जो नफा असेल त्याचा समावेश होत असतो. हाऊएव्हर, ऑल इन्कम्स पर्टेनिंग टू करंट इयर वेदर रिसिव्ड ऑर नॉट रिसिव्ड ऑर रिसिव्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर दिस इयर आर टेकन इन टू अकाउंट. जोही उत्पन्नाचा सोर्स मार्ग असेल, जेही उत्पन्न असेल ते चालू वर्षाशी संबंधित असेल त्याचा समावेश या अकाउंटमध्ये होत असतो. जर एखादं उत्पन्न मागच्या वर्षात मिळालेलं असेल रिसिव्ड इन ॲडव्हान्स तर ते मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला असेल ते उत्पन्न या ठिकाणी
ऍड करावं लागते, म्हणजे ते चालू वर्षाचं उत्पन्न असते. तर जे जे उत्पन्न चालू वर्षाशी संबंधित असेल त्याचा संबंध या इन्कम साइड मध्ये, या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटशी असतो आणि इन्कम मध्ये मध्ये ते नोंदवलं जात असते. ऑन द अदर हँड आउटस्टँडिंग इन्कम्स ऑर प्री रिसिव्ड इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन्कम ऑफ करंट इयर आर कन्सिडर्ड. तसंच या ठिकाणी चालू वर्षाचं जे काही उत्पन्न येणं बाकी असेल म्हणजे रिसिवेबल असेल त्याचाही समावेश यामध्ये होत असतो. आणि प्री रिसिव्ड इन्कम जे असेल ते किंवा रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल ते इन्कम मधून वजा केलं जाते. त्याचा आपल्याला या ठिकाणी समावेश करावा लागतो. समावेश करावा लागतो म्हणजे एकूण मिळालेल्या उत्पन्नापैकी पुढच्या वर्षाचं जे काही रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल ते वजा करावं लागते. त्यानंतर पेमेंट्स. आता पेमेंट्समध्ये कशा कशाचा समावेश होतो खर्चामध्ये, तर ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. तर ह्या खर्चामध्ये केवळ चालू वर्षाशी संबंधित जो खर्च असेल त्या खर्चाचाच समावेश या पेमेंट्समध्ये म्हणजे खर्चामध्ये होत असतो. हे खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. इट्स आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर मे बी डिफर फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. मग खर्चाचेही जे काही घटक पद असतील ते ज्या प्रकारची संस्था असेल त्या संस्थेच्या स्वरूपानुसार अवलंबून असतात. तर उदाहरणार्थ हॉस्पिटल असेल तर मेडिसिनचा खर्च असेल, जर समजा स्पोर्ट्स क्लब असेल तर खेळासाठी जो खर्च येईल स्पोर्ट्स मटेरियल वगैरे त्याचा समावेश त्यामध्ये होईल. एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू द अकाउंट. जर मागच्या वर्षाचे खर्च असतील आणि पुढच्या वर्षाचे खर्च असतील तर ते खर्च या पेमेंटमध्ये विचारात घेतले जात नाही, ते वजा केले जातात. However, all expenses pertaining to current year, whether actually paid or not paid during the previous year or current year, are taken into the account. मग जेही खर्च चालू वर्षाशी संबंधित असतील त्यांचा समावेश या खर्चामध्ये असतो. जर एखादा खर्च मागच्या वर्षामध्ये प्रीपेड असेल तर तो चालू वर्षाचा खर्च विचारात घ्यावा. जर चालू वर्षामध्ये जर एखादा प्रीपेड खर्च केला असेल तर तो वजा करावा. चालू वर्षाचा खर्च जर आउटस्टँडिंग असेल तर तो मिळवावा. म्हणजे चालू खर्चा वर्षातील खर्च पेड असेल आउटस्टँडिंग असेल मागच्या वर्षातील प्रीपेड असेल तर तो एकत्रित चालू वर्षाचा खर्च विचारात घ्यावा. इन अदर वर्ड्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर अँड प्रीपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग द प्रिव्हियस इयर आर कन्सिडर्ड. मग मागच्या वर्षातील खर्च आउटस्टँडिंग असतील ते वजा केले जातात चालू वर्षाच्या खर्चातून. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग प्रिव्हियस इयर मागच्या वर्षात जर प्रीपेड खर्च असेल तर तो मिळवला जातो. आणि चालू वर्षात जर आउटस्टँडिंग असेल तो मिळवला जातो, पुढच्या वर्षाचा प्रीपेड असेल तर तो वजा केला जातो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज अ सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ कन्सर्न. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे असते ते एकतर सरप्लस दर्शवते वाढावा किंवा एकतर डेफिसिट म्हणजे तूट दर्शवते. मग एक्सेस सरप्लस म्हणजे काय आणि डेफिसिट म्हणजे काय? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. जर उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असेल तर या संस्थेचा तो सरप्लस वाढावा असतो. म्हणजेच जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची इन्कम बाजू जास्त असेल आणि एक्सपेंडिचर बाजू कमी असेल तर अशा वेळेस उत्पन्नातून खर्च इन्कममधून एक्सपेंडिचर वजा केला असता जो डिफरन्स राहील तो सरप्लस होईल. या उलट while excess of expenditure over income is known as deficit. आणि या उलट जर एक्सपेंडिचर हे इन्कम पेक्षा जास्त असेल तर तो डेफिसिट असतो. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू जास्त असेल इन्कम बाजू कमी असेल तर एक्सपेंडिचर मधून इन्कम लेस केल्यानंतर जो डिफरन्स राहील तो डेबिट बॅलन्स हा डेफिसिट होय. मग इफ देअर इज अ सरप्लस इट इज ॲडेड टू द कॅपिटल फंड. जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जर सरप्लस आला असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला कॅपिटल फंडच्या अमाऊंटमध्ये ॲड करावा मिळवावा. त्या उलट इफ देअर इज अ डेफिसिट इट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. आणि जर डेफिसिट आला असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला कॅपिटल फंडच्या रकमेतून वजा करावा. त्यानंतर नेक्स्ट भाग बघू आपण फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची वैशिष्ट्ये किंवा गुण बघू आपण की फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. तर हे खातं एक नामधारी खातं असते.
दिस अकाउंट रेकॉर्ड्स रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम ऑफ करंट इयर. ह्या अकाउंटमध्ये चालू वर्षाचं महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च नोंदवला जातो. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणे असते, परंतु प्रत्यक्ष प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नसते. इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस दॅट इज एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर ऑर डेफिसिट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओवर इन्कम. तर हे एकतर सरप्लस किंवा डेफिसिट शोधण्यासाठी तयार केले जाते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज कंपनीड विथ बॅलन्स शीट. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा संबंध हा ताळेबंदाशी जोडला जातो किंवा ताळेबंदाशी त्याचा संबंध असतो. इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ओपनिंग बॅलन्स नसतो. सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा जो काही सरप्लस असेल किंवा डेफिसिट असेल तो कॅपिटल फंडमध्ये विचारात घेतला जातो. सरप्लस मिळवला जातो, डेफिसिट हा मायनस केला जातो. इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटम्स ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम्स विच आर रिलेटेड टू करंट पिरियड, दॅट इज सॅलरीज पेड, आउटस्टँडिंग सॅलरी, बॅड डेट्स, डिप्रिशिएशन ऑन फिक्स असेट एक्सेट्रा. मग ह्या अकाउंटमध्ये रोखीच्या व्यवहाराबरोबर इतर व्यवहारांचाही समावेश होत असतो किंवा नोंदी होत असतात. उदाहरणार्थ सॅलरीज पेड असेल, वेतन पेड केलं असेल, आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी देय असेल, बॅड डेट्स असतील, त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट असेल, ह्या सर्वांच्या नोंदी ह्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये केल्या जातात. मग आता पुढचा भाग बघू आपण, स्पेसिमन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा नमुना, इथे पहिल्यांदा आपण प्रथमतः जी संस्था असेल त्या संस्थेचं नाव लिहावं. इन द बुक्स ऑफ फर्म संस्थेचं नाव येईल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 जे असेल 1918 किंवा 20 जे असेल ते. मग आता एक्सपेंडिचर साईड ही डेबिट साईड आणि क्रेडिट साईडला इन्कम, इनर कॉलम आणि आउटर कॉलम दोन्ही बाजूला. मग पहिल्या एक्सपेंडिचर साईडला बघू आपण या स्लाईडवर की टू सॅलरीज पेड, एकूण जी सॅलरी पेड केली असेल ती आता यात काय यातून काय वजा करावं काय मिळावं हे समजून घ्या. तर सॅलरी जी एकूण पेड केली असेल ती अगोदर इनरला लिहावी. त्यानंतर लेस पेड फॉर लास्ट इयर इन करंट इयर, म्हणजेच जी सॅलरी असेल ती सॅलरी मागच्या वर्षाची जी आउटस्टँडिंग असेल लायबिलिटी साईडला ती चालू वर्षामध्ये पेड केली असेल तर ती रक्कम सॅलरीची लेस करावी. लेस पेड फॉर नेक्स्ट इयर इन करंट इयर म्हणजेच प्रीपेड. जर समजा पुढच्या वर्षाची सॅलरीची रक्कम चालू वर्षामध्ये ॲडव्हान्समध्ये पेड केली असेल तर ती रक्कम लेस करावी. म्हणून पेड फॉर नेक्स्ट इयर इन करंट इयर प्रीपेड. नंतर ॲड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, आणि काय मिळवायचं तर चालू वर्षाची जी सॅलरी देणं बाकी असेल, सॅलरीप्रमाणे इतर कोणताही खर्च असो मग रेंट असो किंवा इंटरेस्ट असो ते याचप्रमाणे विचारात घ्यावं, परंतु मेन भाग म्हणजे सॅलरी. ॲड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, चालू वर्षाची सॅलरी देणं बाकी असेल तर ती रक्कम ॲड करावी. ॲड प्रीपेड इन लास्ट इयर फॉर करंट इयर, मागच्या वर्षात जर चालू वर्षाची सॅलरीची रक्कम प्रीपेड केली असेल म्हणजेच मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड सॅलरीज म्हटलं असेल तर ती सॅलरीची रक्कम ही चालू वर्षाची करंट इयरची प्रीपेड असते. ती चालू वर्षाचा खर्च असल्यामुळे चालू वर्षाच्या खर्चामध्ये सॅलरीमध्ये मिळवावी. अशा प्रकारे बघा, पुन्हा सॅलरी पेड, लेस पेड फॉर लास्ट इयर इन करंट इयर, लेस पेड फॉर नेक्स्ट इयर इन करंट इयर प्रीपेड. तर ही रक्कम वजा करावी आणि त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, चालू वर्षाची आउटस्टँडिंग, ॲड प्रीपेड इन लास्ट इयर फॉर करंट इयर ह्या रकमा त्यामध्ये ॲड कराव्या आणि जी बेरीज येईल ती बाहेर आउटर कॉलममध्ये घ्यावी. त्यानंतर आपण महत्त्वाचा आयटम सबस्क्रिप्शन रिसीव्ड हा बघू. तर सबस्क्रिप्शन रिसीव्ड जेवढी रक्कम मिळालेली असेल ती प्रथमतः इनवर कॉलमला घ्यावी. नंतर लेस रिसीव्ड फॉर लास्ट इयर इन करंट इयर, मागच्या वर्षाची सबस्क्रिप्शनची रक्कम चालू वर्षात मिळाली असेल तर ती लेस करावी. ही रक्कम आपणास ओल्ड बॅलन्सीच्या असेट साईडला दिलेली असते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ती रक्कम वजा करावी किंवा काही वेळेस आपणास ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असते. म्हणून महत्त्वाची बाब लक्षात घ्या की जर मागच्या वर्षाची रक्कम मिळाली असेल तर ती वजा करावी. लेस रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर इन करंट इयर रिसीव्ड इन ॲडव्हान्स,
पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शनची रक्कम चालू वर्षात ॲडव्हान्स मिळालेली असेल तर ती रक्कम वजा करावी ही ॲडजस्टमेंट सांगितलेली असते. ॲड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, चालू वर्षाची सबस्क्रिप्शनची रक्कम मिळणं बाकी असेल तर ती मिळवावी ही ॲडजस्टमेंट सांगितलेली असते. ॲड रिसिव्ड इन लास्ट इयर फॉर करंट इयर, आणि मागच्या वर्षामध्ये चालू वर्षाची सबस्क्रिप्शन मिळाली असेल तर ती मिळवावी या बाबतीत आपणास ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर अशी माहिती दिलेली असते किंवा ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असते, आणि एकूण प्लस मायनस केल्यानंतर जो नेट बॅलन्स येईल तो बाहेर आउटर कॉलमला घ्यावा. अशा प्रकारे आपण सॅलरी स्पेड हा महत्त्वाचा खर्चाचा आयटम आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड हा इन्कमचा महत्त्वाचा आयटम बघितला. त्यानंतर आपण खर्चाचे आयटम बघू, टू स्टेशनरी ऑर स्पोर्ट्स मटेरियल्स ऑर मेडिसिन्स कन्झ्युम ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरामध्ये स्टेशनरी किती वापरली, स्पोर्ट्स मटेरियल किती वापरलं, मेडिसिन किती वापरली या बाबतीत आपण विचार करू. यापैकी कोणताही एक आयटम येऊ शकतो, तर त्यासंबंधी आपण तिघांच्या बाबतीत एकत्रित माहिती समजून घ्या. तर यामध्ये अगोदर कन्झ्युम कसं विचारात घ्यावं, तर ओपनिंग स्टॉक जो आरंभी शिल्लक असेल स्टेशनरीचा किंवा स्पोर्ट्स मटेरियलचा किंवा मेडिसिनचा तो अगोदर घ्यावा. त्यात ॲड पेमेंट साईडला परचेस जी दिले असेल, परचेस ड्युरिंग द इयर, तो ॲड करावा. आणि ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक जो दिला असेल तो स्टॉक ऑफ स्टेशनरी असेल, स्पोर्ट्स मटेरियल असेल किंवा मेडिसिन असेल तो वजा करावा. म्हणून ओपनिंग स्टॉक, ॲड परचेजेस आणि लेस क्लोजिंग स्टॉक प्लस मायनस केल्यानंतर जो फायनल बॅलन्स येईल तो बाहेर घ्यावा, नेट बॅलन्स बाहेर घ्यावा. नंतर टू रेंट अँड टॅक्सेस, तर या बाबतीतही कोणताही वेजेस असो किंवा इंटरेस्ट असो किंवा कोणताही आयटम जर असेल तर तो प्रीपेड किंवा आउटस्टँडिंग असेल तर त्याचा विचार आपण एकत्रित करू. तर इथे रेंट रेट्स अँड टॅक्सेस एकूण पेड केलेलं, त्यातून प्रीपेड असेल तर तो लेस करावा आणि असेटला दर्शवावा. ॲड किंवा जर प्रीपेडच्या ऐवजी आउटस्टँडिंग असेल तर आउटस्टँडिंग हा ॲड करावा. मग दोघांपैकी एकच असेल, एकतर आउटस्टँडिंग असेल किंवा एकतर प्रीपेड असेल, प्रीपेड असेल लेस करावा आणि आउटस्टँडिंग असेल मिळवावा, प्रीपेड असेल असेटला दर्शवावा आणि आउटस्टँडिंग असेल तो लायबिलिटीला दर्शवावा आणि वजाबाकी किंवा बेरीज केल्यानंतर बाहेर नेट बॅलन्स नोंदवावा. नंतर टू वेजेस, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू इंटरेस्ट पेड, टू रेंट पेड, ह्या आयटम संबंधी आपण फायनल अकाउंटमध्ये याची माहिती पाहिलेली आहे. त्या ठिकाणी मात्र आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं वर्गीकरण करून डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगला घेत होतो आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेत होतो. परंतु इथे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टचा विचार न करता हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर समजून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला नोंदवावे. हे आपणास रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये पेमेंट साईडला दिलेले असतील. त्यानंतर मग आपण इन्कम साईडला एंट्रन्स फीस हा आयटम बघू. तर इन एंट्रन्स फीस ही रेव्हेन्यू असेल तेव्हा इनवर्डला घ्यावे, रेव्हेन्यू असेल डायरेक्ट इनवर्डला, आणि ॲडजस्टमेंट जर दिली असेल की या रेव्हेन्यूपैकी एंट्रन्स फीसपैकी कॅपिटलाईज करायला सांगितलं असेल, उदाहरणार्थ 40%, 50% किंवा 100% कॅपिटलाईज करायला सांगितलं असते, तर एकूण जी दिली असेल ते इनवर्डला घ्यावी. त्यातून जेवढी कॅपिटलाईज करायला सांगितली असेल ती अमाऊंट लेस करावी आणि राहिलेला बॅलन्स या ठिकाणी बाहेर घ्यावा. उदाहरणार्थ एंट्रन्स फीस आपणास 50,000 दिली असेल आणि ॲडजस्टमेंट सांगितली असेल की 50% एंट्रन्स फीस कॅपिटलाईज, मग अशा वेळेस आपण काय करावं की एंट्रन्स फीस 50,000 लेस 50% कॅपिटलाईज, 50,000 50% 25,000 मायनस केल्यानंतर बाहेर बॅलन्स शिल्लक राहील 25,000. त्याचप्रमाणे लाईफ मेंबरशिप फीस रेव्हेन्यू असेल ती इनवर्डला घ्यावी, त्यातून कॅपिटलाइज असेल ती लेस करावी. डोनेशन्स जे असेल जनरल डोनेशन ते रेव्हेन्यू जे असेल ते इनवर्डला लिहावं, त्यातून लेस कॅपिटलाइज अमाऊंट लेस करावी आणि बाहेर शिल्लक राहिलेली अमाऊंट घ्यावी. त्यानंतर मग इतर उत्पन्नाचे आयटम बघा की ॲडमिशन फीज ही जी रेव्हेन्यू दिली असेल ती रेव्हेन्यू इनवर्डला घ्यावी, एंट्रन्स रिसिप्ट्स रेव्हेन्यूला घ्यावी. जर आपणास कॅपिटलाईजची ॲडजस्टमेंट नसेल, स्वतंत्र दिला असेल, तेव्हा आपण या पद्धतीने नोंदी करावी. उदाहरणार्थ ॲडमिशन फीज रेव्हेन्यू, एंट्रन्स फीज रिसिप्ट असेल रेव्हेन्यू, एंट्रन्स फीज असेल प्रवेश फीज ती देखील रेव्हेन्यू. त्यानंतर जनरल डोनेशन जे असेल ते घ्यावं बाय जनरल डोनेशन. त्यानंतर बाय रेंट रिसिव्ड भाडं मिळाले असेल, बाय इंटरेस्ट रिसिव्ड काही वेळेस डिव्हिडंड मिळालेलं असेल
तो डिविडंड रिसीव्ह घ्यावा. त्यानंतर खर्चाचे आयटम बघूया आपण डेबिटला पुढच्या स्लाईडवर. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्च, त्यानंतर टू कॉन्व्हियन्स प्रवास भत्ता वगैरे, टू इन्शुरन्स प्रीमियम विमा हप्ता, टू ऑफिस एक्सपेन्सेस कार्यालयीन खर्च, टेलिफोन किंवा मोबाईल एक्सपेन्सेस जे असतील, चार्जेस असतील, बिल असेल ते, टू मेडिसिन्स जे औषधं खरेदी केलेली असेल, खर्च केला असेल तो. जर समजा त्या ठिकाणी आपल्याला ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस दिले असेल तर वरील प्रमाणे आपण विचार करावा. त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स, दुरुस्तीचा देखभालीचा जो काही खर्च आलेला असेल तो. त्यानंतर टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वीज बिल जे असेल ते, टू न्यूजपेपर अँड पिरियॉडिकल्स, वर्तमानपत्र किंवा पाक्षिक साप्ताहिक घेतले असेल त्यावरचा खर्च, टू सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलिनियस एक्सपेन्सेस, हे जे काही खर्च आहेत, जनरल सामान्य खर्च वगैरे, किरकोळ खर्च, तो खर्च आपण एक्सपेंडिचर दर्शवा. त्यानंतर हिशेब तपासणी फी, टू ऑडिट फीज, ऑफिस एक्सपेन्सेस, हे खर्च आपण एक्सपेंडिचर साईडला घ्यावी. ऑफिस एक्सपेन्सेस हा दोन वेळेस आलेला आहे, तरी आपण एकदाच त्याचा विचार करूया. त्यानंतर बँक चार्जेस, बँकेचं शुल्क असेल ते. त्यानंतर पोस्टेज, पोस्टाचा खर्च असेल, गार्डनिंग एक्सपेन्सेस, काही वेळेस एखाद्या संस्थेचं बगीचा असो त्यावेळेस त्याचा देखभालीचा खर्च जो असेल तो. त्यानंतर टेनिस एक्सपेन्सेस, जे खेळ घेतले जातात त्यासाठी जो खर्च येईल, टेनिस एक्सपेन्सेस, बिलियर्ड हा एक खेळ आहे त्याच्यासाठी जो खर्च येईल तो, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस, उपाहारगृह, रेस्टॉरंटचा खर्च असेल, हे दोन्ही एकाच अर्थाने, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस, त्यानंतर रेस्टॉरंट एक्सपेन्सेस वगैरे. त्यानंतर टू ड्रामा एक्सपेन्सेस, एखाद्या वेळेस एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो की जेणेकरून संस्थेला काहीतरी उत्पन्न मिळावं, यासाठी एखादं नाटक वगैरे आयोजित केलं जाते, असा जो काही ड्रामा नाटक आयोजित केले असेल त्यासाठी जो खर्च असेल तो ड्रामा एक्सपेन्सेस म्हणून एक्सपेंडिचर साईडला नोंदवावा. टू एक्सपेन्सेस ऑफ ॲन्युअल फंक्शन, वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जो होतो त्यासाठी जो खर्च येईल तो खर्च. त्यानंतर ॲन्युअल डिनर, भोजनाचा खर्च, वार्षिक स्नेहसंमेलनासाठी जो जेवणाचा खर्च केला असेल तो. त्यानंतर ग्राउंड ऑर लॉन अपकीप एक्सपेन्सेस, म्हणजे ग्राउंड असेल, पटांगण असेल, लॉन असेल, त्याचा देखभालीचा खर्च. त्यानंतर परचेस ऑफ मटेरियल, जे काही मटेरियल खरेदी केलं असेल ते, उदाहरणार्थ क्रिकेटच्या खेळासाठी स्टम्प्स, बॉल्स वगैरे खरेदी केले असेल, पॅड्स वगैरे तो. त्यानंतर परचेस ऑफ मेडिसिन्स, औषधी खरेदी केली असेल ती. अशा प्रकारे आपण या दोन स्लाईडवर खर्च बघितले. त्यानंतर ह्या स्लाईड्सवरील आयटम बघू आपण. त्यानंतर इन्कम साईडला बाय गव्हर्नमेंट ग्रँट्स, जनरल किंवा रेव्हेन्यू, तर ही इन्कम होय. त्यानंतर बाय ग्राउंड रेंट, त्यानंतर सन्ड्री रिसिप्ट, किरकोळ जे काही उत्पन्न मिळालं असेल, प्राप्ती असेल ती, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट, संस्थेने काही गुंतवणूक केली असेल त्यावर मिळालेलं व्याज, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट, बँकेत जर ठेवी ठेवल्या असतील मुदती ठेवी तर त्यावर मिळालेलं व्याज, रेंट ऑफ क्लब हॉल, जर संस्थेने आपला हॉल जो असेल, सभागृह जे असेल, भाड्यानं दिले असेल तर ते मिळणारं भाडं इन्कम होय. मिसलिनियस रिसिप्ट, किरकोळ जे काही प्राप्ती झाली असेल ती. टेनिस कोर्ट रिसिप्ट, एखाद्या जे काही टेनिस कोर्ट असेल, शुल्क आकारले असेल तर त्यासाठी टेनिस कोर्ट रिसिप्ट हे उत्पन्न होय. त्यानंतर स्वतंत्र त्याऐवजी फक्त टेनिस रिसिप्ट असेल जरी म्हटलं तरी ते आपण उत्पन्न सेम समजावं. बिलियर्ड रिसिप्ट हे खेळांच्या बाबतीत आहे, मग टेनिसच्या खेळाच्या बाबतीत, बिलियर्ड खेळाच्या बाबतीत जसा खर्च होतो तसं त्या बाबतीत उत्पन्नही मिळत असते. त्यानंतर रेस्टॉरंट रिसिप्ट, मग जे काही उपाहारगृह चालवलं जाते त्यासाठी जे काही उत्पन्न मिळते ते उत्पन्न रेस्टॉरंट रिसिप्ट होय. प्रोसिड्स फ्रॉम चॅरिटी शो, एखादा जो काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्यासाठी जे काही देणग्या मिळालेल्या असेल वगैरे, जे काही प्राप्ती मिळालेली असेल ते. त्यानंतर प्रोसिड्स फ्रॉम एंटरटेनमेंट, याचप्रमाणे जर एखादा करमणुकीचा कार्यक्रम ठेवला त्यासाठी जे काही उत्पन्न मिळाले असेल त्यातून ते क्रेडिटला नोंदवा. रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, आपण जे काही नाटक आयोजित केलेलं असेल, कार्यक्रम आयोजित केला असेल त्यासाठी जे काही तिकिटाची विक्री करून किंवा पावत्यांची विक्री करून देणगी स्वरूपात जे काही उत्पन्न मिळालं असेल ते रिसिप्ट फ्रॉम ड्रामा होय. त्यानंतर कलेक्शन फॉर ॲन्युअल फंक्शन, या ॲन्युअल फंक्शनसाठी जे काही वर्गणी गोळा झाली असेल, कलेक्शन झालं असेल ते. त्यानंतर बाय सबस्क्रिप्शन फॉर ॲन्युअल डिनर, ॲन्युअल डिनरसाठी जी वर्गणी मिळाली असेल ती. त्यानंतर बाय सेल ऑफ स्क्रॅप
न्यूजपेपर्स एक्सेट्रा जी काही रद्दी विकली असेल, वर्तमानपत्रे जुने विकले असेल ते उत्पन्न होय. त्यानंतर बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. तर या बाबतीत आपणास रिसिपियंट पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साईडला उदाहरणार्थ बघू आपण, टू सेल ऑफ फर्निचर बाहेर आपणास 8,000 दिलं असेल आणि इनरला कॉलममध्ये म्हटलं असेल की सेल ऑफ फर्निचर ब्रॅकेटमध्ये म्हटलं असेल बुक व्हॅल्यू रुपीज 10,000, मग अशा वेळेस आपण लॉस झाला का प्रॉफिट झाला हे लक्षात घ्या. मग त्या फर्निचरची बुक व्हॅल्यू ही 10,000 आणि सेलिंग प्राईस ही 8,000. मग जेव्हा सेलिंग प्राईस ही बुक व्हॅल्यूपेक्षा कमी असते तेव्हा तो लॉस असतो आणि जेव्हा सेलिंग प्राईस ही बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त असते तेव्हा तो प्रॉफिट असतो. उदाहरणार्थ समजा आधीच्या उदाहरणामध्ये फर्निचर हे 8,000 विकलाय, बुक व्हॅल्यू पुस्तकातील किंमत त्याची 10,000 आहे, याचा अर्थ बुक व्हॅल्यू 10,000 मायनस सेलिंग प्राईस 8,000 इज इक्वल टू 2,000 रुपीज लॉस. तो लॉस हा ह्या एक्सपेंडिचर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला नोंदवावा. टू लॉस ऑन सेल ऑफ असेल बुक व्हॅल्यू मायनस सेलिंग प्राईस. उदाहरणार्थ टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू 10,000 मायनस सेलिंग प्राईस 8,000 बाहेर घेणार 2,000 इथे सेलिंग शब्द विचारात घ्यावा. त्यानंतर जर प्रॉफिट झाला रिसिप्ट साईडला आपणास दिला असेल की फर्निचर सोल्ड 10,000 आणि इनरला म्हटलं असेल की बुक व्हॅल्यू रुपीज 8,000, मग अशा वेळेस सेलिंग प्राईस 10,000 आणि बुक व्हॅल्यू 8,000, मग 2,000 हा प्रॉफिट होईल. मग आपण नोंद काय करावी, तर बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर सेलिंग प्राईस 10,000 मायनस बुक व्हॅल्यू 8,000 बाहेर येणार डिफरन्स तो म्हणजे प्रॉफिट 2,000. अशा प्रकारे आपण प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट किंवा लॉस ऑन सेल ऑफ असेट विचारात घ्यावा. त्यानंतर खर्चाचा आयटम पुढचा, टू डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट्स आणि टू लॉस ऑन सेल ऑफ असेट. लॉस ऑन सेल ऑफ असेट बघितलं आपण, असेटवर जे काही डेप्रिशन असेल ते डेप्रिशन ऑन फिक्स असेट जे असेल ते आपण नोंदवावं. अशा प्रकारे खर्च कोणकोणते असतात ते आपण विचारात घेतलं, इन्कम कोणतं असते ते विचारात घेतलं. यानंतर आपण सर्व एक्सपेंडिचर नोंदवल्यानंतर आणि इन्कम नोंदवल्यानंतर एक्सपेंडिचरची टोटल करून घ्यावी, टोटल एक्सपेंडिचर. त्याच सरळ लाईनीमध्ये इथे टू टोटल इन्कम बेरीज करून घ्यावी. मग इथे समजा टोटल इन्कम ही टोटल असेल, इथे टोटल एक्सपेंडिचर ही टोटल असेल, मग दोन्ही टोटल इन्कम आणि टोटल एक्सपेंडिचरची तुलना करावी. मग टोटल एक्सपेंडिचर हा टोटल इन्कमपेक्षा कमी असेल म्हणजे क्रेडिट साईड इन्कम जास्त असेल आणि डेबिट साईड एक्सपेंडिचर कमी असेल, तर याचा अर्थ ह्या इन्कम साईड जास्त, इन्कम उत्पन्न जास्त, क्रेडिट बॅलन्स. मग असा जो डिफरन्स असेल, उदाहरणार्थ इन्कम या ठिकाणी असेल 1,20,000 आणि टोटल इन्कम असेल 1,20,000 आणि टोटल एक्सपेंडिचर असेल समजा 1,10,000, याचा अर्थ इन्कम 1,20,000 एक्सपेंडिचर 1,10,000, म्हणजे इन्कम हे 10,000 जास्त आहे म्हणून तो सरप्लस विचारात घ्यावा. इथे लिहावा 10,000 दोन्ही साईडला 1,20,000 1,20,000 इथे लिहिणार आपण टू सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इन ब्रॅकेट बघा टोटल इन्कम लेस टोटल एक्सपेंडिचर. मग हा जो सरप्लस आलेला असेल हा सरप्लस आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड करावा, मिळवावा. अशा प्रकारे आपण सरप्लस समजून घेतला. आता डेफिसिट केव्हा असेल, तर हा टोटल एक्सपेंडिचर जास्त असेल आणि टोटल इन्कम कमी असेल तेव्हा. समजा टोटल एक्सपेंडिचर आहे 1,10,000 आणि या उलट टोटल इन्कम जे आहे ते 1,00,000 आहे, मग टोटल एक्सपेंडिचर 1,10,000 आणि टोटल इन्कम 1,00,000, याचा अर्थ एक्सपेंडिचर जास्त आणि इन्कम कमी. मग दोघांमधला डिफरन्स येणार 10,000, मग आपण इथे पोस्टिंग करावी बाय डेफिसिट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. म्हणजेच ही डेफिसिट म्हणजे तूट आले, डेफिसिट होय. मग ब्रॅकेटमध्ये बघा टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल इन्कम. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या आधारे सरप्लस किंवा डेफिसिट शोधल्यानंतर सरप्लस असेल तर तो
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये मिळवावा, ॲड करावा. या उलट जर डेफिसिट असेल, तूट असेल, तर ह्या डेफिसिटची अमाऊंट ही कॅपिटल फंडच्या अमाऊंटमधून लेस करावी. अशा प्रकारे आपण हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट समजून घेतलं. तर आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेलच. हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा, तसंच इतर विद्यार्थ्यांना आपण शेअर करा, ट्रान्सफर करा. ओके, धन्यवाद.